नमस्कार, मी ऐश्वर्या भालेराव, वज्रधारी न्यूजमध्ये आपलं स्वागत। कडेगाव ऐतिहासिक ताबूत भेटीचा सोहळा पार पडला। प्यारा प्यारा हमरा देश प्यारा, अब एकीला कर दो पुकारा, सब साथ रहेंगे और एकी से सागर पार करेंगे, अशी ऐक्याची हाक देत मोहरमच्या ताबूत भेटीचा दिमागदार सोहळा संपन्न झाला। या भेटीचा सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातून हजारो भाविक आले होते। सध्याच्या एक धार्मिक ऐक्याच्या बाबतीत एक वेगळ्याच संक्रमणातून जात आहे। अशी परिस्थिती सार्वत्रिक असली तरी याला अपवाद आहे। सांगली जिल्ह्यातले कडेगाव विविध जाती धर्मांना एकत्रित आणणारी गगनचुंबी ताबूत भेटी व विविध प्रकारची कलात्मक सोंगे अशी मोहरमची लोकपरंपरा कडेगावमध्ये सुरू आहे। आज जगामध्ये दुही माजलेली असताना आज धार्मिक ऐक्याचं प्रतीक म्हणून ज्याला संबोधलं जातं, ज्या ठिकाणाला संबोधलं जातं, ते म्हणजे सांगली जिल्ह्यातील कडेगाव हे गाव। तुम्ही इथे पाहू शकता की ज्या गगनचुंब जे ताबूत आहेत त्यांच्या आता भेटी काही वेळेतच होणार आहे, परंतु ह्या व्यतिरिक्त देखील या ठिकाणी जी इथलं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे कलात्मक सोंगांचं। तर ह्या कलात्मक सोंगांबद्दल आपण जाणून घेणार आहोत। काय सांगाल तुम्ही एकंदरीत याबद्दल? माझं नाव अरविंद दिगंबर जयकर उर्फ बकरे, काय मी रिटायर्ड पोलीस इन्स्पेक्टर मुंबई। या ठिकाणी कडेगावला सुमारे 95 ते 100 वर्षापासून ह्या डोल्याची प्रथा सुरू केलेली आहे। कडेगावचे वाडवाले देशपांडे यांचा करारमध्ये अपमान झाला आणि त्या ठिकाणी पुन्हा डोल्याला जायचं नाही, आपल्या गावात डोले भरवायचे। ते मोठे सावकार असल्यामुळे, जमीनदार असल्यामुळे त्यांनी ठरवलं आणि तेव्हापासून डोल्याची प्रथा इथं सुरू झाली। हे खरं आहे का की स्थानिक भाषेमध्ये पद रचलेलं ठिकाण कडेगावच आहे फक्त? या ठिकाणी लोकगीतं रचलेली जी आहेत ती स्थानिक लोकांनीच रचलेली आहेत। विद्वान मंडळी सिलेमान काकांनी रचली, काही जंगलू मास्तरने रचली, विठ्ठूबांनाने रचली, तुकाराम भोसलेने रचलेले आहेत, काय राष्ट्रीय पदंसुद्धा रचलेली आहेत त्या ठिकाणी। गावातले काही स्थानिक या ठिकाणी आहेत। कडेगावचा आता इतिहास, गेले 150 वर्षाची परंपरा, हा कडेगावचा मोहरम येथे अष्टगुणी हा नरसुरासकरने केलेला आहे। इतिहास आहे, नरसुरासकरने हे अष्टगुणी हा डोला केलेला आहे। कडेगाव हा सण हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणारा हा सण आहे। गेले 150 वर्षाची परंपरा असणारा हा सण आम्ही हिंदू मुस्लिम कडेगावमध्ये मोठ्या आनंदाने आणि उत्सवाने साजरा करतो। सांगाल मी पैलवान उपमहाराणा श्री मोहन माळी असं सांगू इच्छितो की पैलवानाचा डोला 150 वर्षाची परंपरा आहे आणि पैलवानाचा डोला जिथं उभारतो तिथं मकबूल पाटील यांच्या इथं एक तालीम होती आणि तालमीत 100 ते 150 पैलवान तिथं रोज कुस्ती मेहनत सराव करत होते आणि त्यांच्या वतीनं तो पैलवानाचा डोला म्हणून प्रसिद्ध आहे आणि त्या डोल्याचं कामकाज आम्ही सालाबाद प्रमाणे बघत असतो। आज या कडेगावमध्ये जवळजवळ 200 वर्षे झाले मोहरमच्या सणाला। या सणामध्ये संपूर्ण जाती धर्माचे लोक एकत्र येतात, गुण्यागोविंदाने हा सण साजरा करतात। यामध्ये कुठला धर्म जात भेद न पाळता सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदून एकत्र येऊन या मोहरमच्या सणाला हिंदू मुस्लिम हे सर्व बौद्ध शीख ईसाई असतील सर्व जाती धर्मातले लोक येऊन एक चांगला संदेश या कडेगाव मधून संपूर्ण भारत देशामध्ये जातोय। गगनचुंबी ताबूतांच्या गळाभेटीचा प्रसंग जेवढा चित्ततरारक होता तितकाच नयनरम्यही होता। सकाळी पारंपरिक पद्धतीने गावातील मानकऱ्यांना वाजत गाजत आणण्यात आले, त्यानंतर त्यांच्या हस्ते पूजा करून मानाचा 7 भाई ताबूत उचलण्यात आला। पाटीलवाड्यातील भेटीनंतर सर्व ताबूत मुख्य ठिकाणी म्हणजेच मोहरम चौकात नेण्यात आले। यावेळी विविध ताबूतांचे खांदेकरी आजूबाजूच्या गावातील लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। कडेगावच्या मोहरम चौकामध्ये विविध ताबूत या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत। तर या ठिकाणी आपण पाहू शकता की यो आत्तार म्हणून संबोधलं जातं ह्या ताबूताला। तर ह्याबद्दल आपण जाणून घेऊया की नेमका काय हे 150-200 वर्षापूर्वीची परंपरा आहे। इथं हिंदू मुस्लिमाचं ऐक्य आहे। इथं कमीत कमी
कर्नाटक महाराष्ट्र गोवा ह्यामधून लोक बघण्यासाठी येतात. इथं सर्व बंधू भाऊ एकत्र येऊन गुलाल गोविंदांना नांदतात. इथं अडचण नाही, काही नाही, प्रत्येकाला प्रत्येकाचा मान आहे. इथं हा आकाराचा डोळा आहे, पाटलाचा डोळा आहे, साजवायचा आहे, कळवाचाचा असतो, बागवानाचा आहे, हकीम आहे, सुताराचा आहे, शेट्टी आहे, देशपांड्यांचा आहे. एवढी तुम्ही साधारणतः किती दिवसांपासून ह्याची बांधणी करताय? ह्याची 30 दिवसापूर्वी बकरी दिवशी संध्याकाळी नारळ फोडून ह्याची बांधणीची सुरुवात होते. 30 दिवस साधारण ह्याला कालावधी लागतो. त्याचं वैशिष्ट्य काय सांगाल तुम्ही? म्हणजे याच्या बांधणीचं वैशिष्ट्य. बांधणीचं वैशिष्ट्य म्हणजे या ताबूताला पूर्णपणे कुठेही गाठ दिली जात नाही. हे चिकणमाती आणि सूत पासून त्याला तिडे व तिडे चावर फास पाचांगी असे उलवणी इत्यादी प्रकारचे तिडे देऊन त्याची बांधणी केली जाते. या डोल्याला हकीमाचा डोला म्हणून संबोधलं जातं. तर ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे की हा जो सर्वात उंच जो हे आहे ताबूत आहे साधूबाई त्यांना आणण्यासाठी ह्या डोल्याला नेलं जातं. तर याचं वैशिष्ट्य काय सांगाल? ही 150 वर्षापर्यंत पूर्वीपासूनची परंपरा आहे. जोपर्यंत हा डोला साधूबाई डोल्याला आणायचा जात नाही तोपर्यंत हा डोला बाकीचं डोलं येत नाही. साधूबाई जोपर्यंत हा हकीमचा डोला येत नाही आला की मग सगळे डोलं पाटीलवाड्यात येतात, तिथून इथे येतात आणि मग इथे भेटीवून सगळा कार्यक्रम होतो. 150 वर्षाची परंपरा आहे. आमचा डोला साधूबाईला आणायला गेल्याशिवाय साधूबाई डोला काही खाली येत नाही. जेव्हा आम्ही आणायला गेलो त्यांच्या पाठीमागे आमचा डोला असतो. सगळे डोले एका जागी मिळतील. मग दुसरा पहिला मान साधूबाईचा, दुसरा मान आमचा, मग तिसरा शेटे वाडवाला. म्हणजे अशा पद्धतीने हा मानाचा डोला आहे. जगप्रसिद्ध हे जे कडेगावमधील मोहरम जो सण आहे आणि ह्या ज्या ताबूतांच्या भेटी असतात ह्यात कडेगावचे लोक सहभागी असतातच, परंतु त्या व्यतिरिक्त देखील ह्या तालुक्यातील म्हणजेच कडेगावच्या आजूबाजूची जी खेडे आहेत त्या गावातील लोक देखील सक्रिय सहभागी असतात. तर त्याबद्दल आपण जाणून घेऊयात. काय सांगाल तुम्ही? आज आम्ही नेरली गावामधून ताबूत भेटीसाठी जवळजवळ आमची मुस्लिम गँग व हिंदू बांधव असे भेटीसाठी येतोच येतो आणि त्यानंतर खांदा द्यासाठी सुद्धा आमच्या गावातून बरेच लोक बरेच युवक असे सहकार्य आहे आणि येत असतात. त्यासाठी या निमित्तानं ह्या नेरली गावामधून आम्ही नेरली अपसिंग कोतावड ह्या खोऱ्यातून बरेचशीच लोक आम्ही भेटीसाठी बघायला व ताबूतच्या ह्याच्यासाठी येतो आम्ही. मोहरम सण हा 40 खेड्यातला आहे आणि ऐतिहासिक हे डोलं हे ऐतिहासिक. हा हिंदू आणि मुस्लिम हा ऐक्याचा एक मोठा सण म्हणून साजरा केला जातो. मोहरम हा तालुक्यात नसून महाराष्ट्रातले लोक भाविक हे मोहरम पाहण्यासाठी इथं येतात आणि ह्या दोन्ही हिंदू आणि मुस्लिम सर्व लोक सगळ्या समाजातले लोक ह्या एकत्र येऊन हा मोहरम सण हा अतिशय उत्साहाने साजरा केला जातो. या तालुक्यातला एक आदर्श सण म्हणून या सणाकडे बघितलं जातं एवढं फक्त मी सांगू शकतो. सर्व जातीची सर्व धर्माची सर्व गावातील लोक या ठिकाणी धार्मिक ऐक्याचं जे उंची आहे ते वाढवण्यासाठी प्रत्येक वर्षी सहभागी होत असतात. कडेगावमध्ये ह्या मोहरमचं ज्या ताबूत भेटी ज्या असतात आणि ह्यासाठी मागच्या महिनाभरापासून इथले जे स्थानिक आहेत ते प्रचंड मेहनत घेत असतात. तर त्यातीलच एक प्रमुख म्हणजे भया देशमुख. तर मला तुम्हाला असं विचारायचं आहे की नेमकं महिनाभरापासून कुठलं काम चालू असतं ताबूत बांधणीचं? महिनाभरापासून म्हणजे सुरुवातीला त्यांचा धार्मिक विधी म्हणजे कुदळ मारण्याचा जो कार्यक्रम असतो त्यावेळेपासून या ताबूताचं काम चालू होतं. सगळ्यात पहिल्यांदा ताबूताचं जे जुनं साहित्य असतं ते सोडून नवीन पद्धतीनं जे काही खराब झालेलं सामान असतं ते बदलून नवीन बांधकाम चालू होतं. त्याचबरोबर जे मेलचं रिवायतीचा जो कार्यक्रम असतो ज्या तालीम असतात त्या चालू होतात. अशा पद्धतीनं हा सण गेले एक महिना झालो अतिशय चांगल्या आणि उत्साहानं पार पडलेला आहे आत्तापर्यंत. आता तुम्ही एवढ्या वर्षापासून ह्याच्या नियोजनामध्ये सक्रिय सहभाग तुमचा असतो तर याबद्दल काय भावना व्यक्त कराल? तसं बघायला गेलं तर या सणाला 150 वर्षाची परंपरा आहे आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून या सणाकडे बघितलं जातं. त्यासोबत कडेगावचे पोलीस निरीक्षक हसपनीस यांनी देखील नागरिकांच्या सहकार्याबद्दल आभार मानले. कडेगावमधल्या मोहरम सणाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक या ठिकाणी येत असतात, परंतु या ठिकाणच्या सुरक्षेची जी जबाबदारी प्रामुख्याने इथले जे पोलीस डिपार्टमेंट आहे त्यांच्या खांद्यावरती असते आणि
मागील 10-15 दिवसापासून दिवस रात्र ते या ठिकाणी बंदोबस्ताचं काम करत असतात. तर कडेगाव पोलीस स्टेशनचे जे पोलीस निरीक्षक आहेत हसबनीस साहेब, त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण की नेमकी व्यवस्था कशा पद्धतीने केलेली आहे. कडेगाव येथील जो मोहरम बंदोबस्त आहे हा संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहे आणि माझं खरोखर भाग्य समजतो की या ठिकाणी मला बंदोबस्त करण्यास मिळालेला आहे किंवा सेवा करायला मिळालेली आहे. गेले मागील जवळजवळ 20 ते 25 दिवस ज्या ठिकाणी हे मोहरमचे ताबूत बांधले जात आहेत त्या ठिकाणी आम्ही व्हिजिट करत होतो. आत्तापर्यंत 4 ते 5 मिटिंगा घेऊन सर्वांना एकत्रित सण साजरे करण्याबाबत प्रशासनाच्या वतीने सूचना देण्यात आल्या होत्या आणि ह्याचा रिपोर्ट हा आम्ही माननीय पोलीस अधीक्षक सो यांना पाठवलेला होता. तर आमचा रिपोर्ट पाहून माननीय पोलीस अधीक्षक सो यांनी एक ॲडिशनल मॅडम, एक DYSP, 3 PI, 33 PSI, 250 कर्मचारी आणि QRT चे 2 गाड्या आणि SRP चं 1 प्लॅटून एवढा प्रचंड मोठ्या प्रमाणात बंदोबस्त हा कडेगावच्या सुरक्षिततेसाठी, लोकांच्या सुरक्षिततेसाठी दिलेला आहे. आणि आपण पाहतच आहात की अद्यापही सुरक्षितरित्या सर्व नागरिक रस्त्यावरून ये जा करतायत. पोलीस प्रशासन त्यांची बाजू व्यवस्थितपणे कार्यरत आहे. धार्मिक ऐक्य पुस्तकात न ठेवता सर्व धर्मामधली एकात्मकता खऱ्या अर्थाने जगून दाखवणारा कडेगावचा मोहरम म्हणजे एक आदर्श क्रांतिकारी परंपरा आहे. निर्भीड व निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद.